चॉईस करायला खूपच जड जाते मला, किचकट आहे, बघूया. हाय, हॅलो, नमस्कार. पहिल्यांदाच म्हणजे वर्षा नसताना मी इंट्रो करतो आहे, आणि विषय इंट्रो करण्याचा असा आहे की परवाला म्हणजे आज 9 तारीख आहे आणि वर्षानं माझ्या करिअरसाठी बरंचसं डिव्होशन दिलेलं आहे. तिने खूप त्याग केलेला आहे आणि आजपर्यंत मी तिला म्हणजे काहीही गिफ्ट दिलेलं नाही. आणि विशेष म्हणजे माझ्या करिअरसाठी तिनं विशेषतः म्हणजे सोनं गहाण ठेवलेलं, म्हणजे त्यामुळं आहे ना माझा प्लॅन काय डोक्यामध्ये, तर सोन्याचंच काहीतरी तिला गिफ्ट द्यावं. त्यामुळं बघूया आता काय गिफ्ट असणार आहे ते पण बघा पुढे. मी बाहेर बंदोबस्ताला वगैरे असायचो ड्युटीसाठी वगैरे, त्यामुळं ते शक्य झालेलं नाही. त्यामुळं आता योगायोगाने मी आहे इथं कोल्हापूरमध्ये, सोबत आहे सध्या आम्ही, त्यामुळं मी प्रयत्न करतो, बघूया काहीतरी विशेष स्पेशल गिफ्ट तिच्यासाठी घ्यायचं चाललं आहे माझ्या डोक्यामध्ये, बघूया. तर सरप्राईज असणार आहे तिच्यासाठी आणि तुमच्यासाठी, त्यामुळं स्ट्रेट येऊन बघा काय आहे ते पुढे. चॉईस करायला खूपच जड जाते मला, किचकट आहे, बघूया. तर जे मला इथं खरेदी करायचं होतं ते मला माझ्या मनासारखं मिळालेलं नाही, मी जे ठरवून आलेलो होतो. तर बघूया आता दुसरं कुठेतरी बघतो, ट्राय करतो. आता मी वेगळ्या शॉपमध्ये आलोय, बघूया इथं काही मनासारखं मिळतंय का. तर फायनली आता मी चॉईस केलेलं आहे, बघूया आता वर्षाला कसं वाटतं ते सरप्राईजच्या वेळेस. आणि खूप प्रयत्न केला मी शोधण्याचा की काय घ्यावं काय, मला मी कन्फ्यूज होतो मुळात की काय घ्यावं, आणि इथं आल्यानंतर आणखी जास्त कन्फ्यूज झालेलो आहे. तर थोडासा प्रयत्न केला आहे, बघूया कसं वाटतं आहे, आणि तो पण तुम्ही पण बघा माझी चॉईस कशी आहे. तर आता पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की मी काय खरेदी केलेलं आहे. आणि फर्स्ट टाईम तिला सोडून मी एकट्यानं थोडीशी कॉस्टली खरेदी केलेली आहे, तर तुम्हाला कसं वाटतं ते सांगा मला नक्कीच कमेंट करून. मी थोडंसं खरेदी करायचा प्रयत्न केलेला आहे, बघूया आता वर्षाला आवडते का. आणि मी पण बघा पुढे ब्लॉगमध्ये की काय घेतलेलं आहे मी, काय परचेस केलेलं आहे वर्षासाठी. ओके, स्टे ट्यून. फायनली खरेदी केलेली आहे, बघू शकता तुम्ही नेमकं काय आहे मला समजून येईल पुढे आता. तर हे बघा, हे हँडिकॅप आहे तरी पण स्वाभिमानानं अगरबत्ती विकून कष्टाने कष्टाचं खातात, हे खूप महत्त्वाचं आहे. तर यांच्याकडनं मी अगरबत्ती घेतली, खूप बरं वाटलं, एक पीक मागत नाही तर हे कष्टानं म्हणजे कष्ट करून खातात, आहे ना, काय म्हणता तुम्ही. बरोबर आहे आता काय, तुमच्यासारख्या लोकांनी प्रतिसाद दिला की आपण पुढे जाऊ, त्यांच्या तुमच्यासारख्या लोकांची खूप मदतीची गरज आहे. नाही, खूप छान करता तुम्ही, अभिमान वाटला आम्हाला. राहू दे.